वेलकम टू मंत्रीज किचन। नमस्कार, मी माया मंत्री बोलते। आज मी तुम्हाला आपल्या जेवणातल्या तोंडी लावण्याचा एक प्रकार भरलेली मिरची दाखवणार आहे। चला तर आपण पाहूया, चला तर आपण साहित्य बघूया। 250 ग्रॅम मिरच्या, 150 ग्रॅम बेसन, 5 ग्रॅम कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले, 1/4 कवड ओल्या नारळाचे तुकडे, पाणी न घालता जाडसर असं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून हळद आणि 1/2 टीस्पून हिंग। शॅलो फ्राय करण्यासाठी 25 ml तेल। भरलेल्या मिरच्या करण्यासाठी ह्या कमी तिखटाच्या मिरच्या घ्यायच्या असतात। आणि हे बघा, आता भरण्यासाठी आपल्याला आधी मधून असं चीर पाडायची आणि ह्याच्या ज्या बिया असतात त्या आपण सगळ्या बिया आणि मधलं देठाचं बाजू असते ते सगळे आपण काढून घ्यायचे। म्हणजे आपल्याला मिरच्या भरायला आपल्याला जास्तीत जास्त ह्याच्यात पुरण भरलं जातं। हे बघा हे, आणि आता दुसऱ्या पद्धत दाखवते। हे मधोमध 2 तुकडे करायचे आणि हे बघा ह्या मिरच्या ह्याच्या आतलं सगळं काढून घ्यायचं, बिया वगैरे असं भरायचं ह्याच्यात पुरण। बिया ठेवायच्या नाहीत, ह्याच्यात वेगवेगळ्या ह्याच्या असतात, एकदम हिरव्या रंगाच्या असतात मिरच्या, पोपटी रंगाची मिरची आहे, काय काय तिखट खूप असतात, ह्या कमी तिखटाच्या घेतलेल्या आहेत। हे बघा असे आपण सर्व मिरच्या कापून घ्यायच्या। आपण आता मिरच्या भरण्यासाठी पुरण करून घ्यायचं। त्यासाठी नारळ वाटलेले आहे मी, हे बघा नुसतं असं आपण नुसतं खाऊन घेतलं तरी चालतं, तसं काय नाही। आता मी बेसन मी एकदम घेत नाही, एवढं अर्ध बेसन घेते आधी। आपल्याला जेवढं लागेल त्याप्रमाणे आपण बेसन घ्यायचं। मीठ पण आपण चवीपुरती आपण घ्यायचं, आपल्या चवीनुसार आपण हे घ्यायचं मीठ। हिंग मात्र आपल्याला जास्त लागतं, हिंगाचा वास चांगला यायला पाहिजे म्हणून हिंग घालायचं। हळद, आणि कोथिंबीर जास्त घ्यायची, त्याच्यात कोथिंबीरचं पण वास येतो आणि कोथिंबीरने जरा ओलसरपणा होतो। आपण ह्याच्यात पाणी वगैरे काय घालणार नाही म्हणून, आणि हे आपण सगळं असं सगळं चुरून घ्यायचं। बेसन आणि पीठ ह्याच्यात ह्या वस्तू सगळ्या मिक्स झाल्या पाहिजे। आता आपलं पुरण तयार झालेलं आहे, आता दिसतं सुकं। 5 मिनिटांनी हे जरा नाळाचं ओलसरपणा असतो, कोथिंबीरचा ओलसरपणा असतो, त्याच्याने हे जरा ओलं व्हायला लागतं म्हणून आपण पाणी वगैरे काय घालायचं नाही। आता मी ह्याच्यात 1 चमचा तेल घालते, म्हणजे एक चमचाभर घातला मी जास्त घातलं जरा, म्हणजे आपल्याला 1 टेबलस्पून एवढं घातलं तरी चालेल। आपल्या प्रमाणावरती आहे, मी 250 ग्रॅम मिरच्यांच्या प्रमाणाचं दाखवलेलं आहे। आपल्याला 5-6 मिरच्या करायचं असेल तर आपल्याला कमी ह्याच्याप्रमाणे करायचं। हे बघा हे सगळीकडे आता लागलेलं आहे। आता हे आपण 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं रेसला। 5 मिनटं झाले आपण रेसला ठेवलेलं, तर आपण आता परत हात लावून बघायचं। हे बघा हे असा ओलसरपणा, नारळाचा आणि कोथिंबीरचा ओलसरपणा येतो ह्याच्यात।
आणि नाहीच आपल्याला जर असं वाटलं ओलसरपणा कमी आहे तर थोडंसं आपण एक चमचाभर असं पाणी शिंपडायचं त्याच्यात, जास्त नाही शिंपडायचं, एक चमचाभर, पण ह्याच्यात काय एवढी गरज नाही आहे. आता हे पुरण आपलं तयार झालेलं आहे आणि मिरच्या पण आपण कापून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आता आपण हे पुरण ह्या मिरच्यांमध्ये भरायचं. हे बघा असं दाबून दाबून एकदम बाहेर येईल एवढं नाही भरायचं, कारण आपण सॅलो फ्राय करणार आहे, नंतर ते मिरच्या आकसल्या जातात. आणि ह्या कमी पातळ सालाचे, नाही तर काही काही जाड सालाच्या पण असतात मिरच्या. आता हे बघा मी असं हे पण एक कापून दाखवलेलं आहे, ह्याच्यात असं आपण बोटाने ह्याला भरायचं. हे बघा हे पूर्ण भरून झालं आहे असं, हे घट्ट एकदम. गॅसवरती मी फ्राय पॅन ठेवलं आहे, गॅस चालू केलं आहे पण गॅस मध्यम ठेवलेलं आहे. आता आपण ह्याच्यात तेल घालायचं, आपल्याला सॅलो फ्राय करायचं आहे त्यासाठी तेल घालायचं आहे. आता आपलं फ्राय पॅन तर तापलेलं आहे, आता एक मिनटान आपलं तेल पण तापेल. हे बघा तेल तापलं. आता हे आपण भरलेले मिरच्या अशा ठेवायच्या. हे बघा गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे आणि आता आपण झाकण ठेवायचं, का तर ते आतमध्ये उडायला लागतं आणि ते आपल्या अंगावरती पण उडेल. म्हणून आपण झाकण ठेवून 2 मिनटं झालेले आहे, आपण जरा झाकण उघडूया. आणि हे बघा हे उडतं म्हणून आपण झाकण ठेवलेलं, आता आपण जरा आता परतवायचं आहे. असं परतवून घ्यायचं आणि परत आपण थोडं तेल घालायचं. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित आपला फ्राय झाला पाहिजे. आता मी परत झाकण ठेवते, तर 2 मिनटासाठी झाकण ठेवते. आता 2 मिनटं झालेले आहे, आपण परतवून घेतलेले आहे. आता बघा आता परतवल्यावरती परत आपण बघायचं खालची बाजू कशी आहे झालेली आहे. हे बघा हे बघा हे झालेलं आहे. आता आपण साईडच्या पण मिरच्या बाजूला आपलं जरा कच्च्या असतात, त्यामुळे त्या आता आपण करायचं. हे बघा असे आपण ही साईडची बाजू आपण ठेवायचे आणि ते पण 2 मिनटं आपण घ्यायचे. सगळीकडनं शिजले गेले पाहिजे म्हणून. आता मी झाकण ठेवते आणि 1-1.5 मिनटं आपल्याला आता ठेवायचं. आता 1.5 मिनटं झाले, आपण असं परतवून 2 बाजूंनी परतवून घेतलेलं आहे आणि आता साईडची बाजू असे ती आपण परतवायला घेतलेली. असं करून आपण 5 ते 7 मिनटं आपल्याला मिरच्या फ्राय करायला लागतात, सॅलो फ्राय करायचे असतात. मोठा गॅस ठेवायचा नाही, मध्यम गॅसवरतीच आपण तळून घ्यायचं. हे बघा पुरण अजिबात बाहेर आलेलं नाही आहे ह्याचं. पुरण बाहेर येता कामा नये मुख्य, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि पुरण शिजलं जातं, आपण असं परतवलेलं असतं असं ठेवलेलं असतं ना, तेव्हा पुरणाला पण हीट लागते आणि पुरण व्यवस्थित शिजलं जातं, कच्चं राहत नाही. बघा ब्राउनिश कलर झालं म्हणजे समजायचं आपण
की झाल्या आहेत मिरच्या. ह्या भरलेल्या मिरच्या कशा वाटल्या, आवडल्या काय? आवडल्या असेल तर करून बघा आणि मला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.